नमस्कार लाईव्ह ट्रेड न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत प्रधानमंत्री विमा योजने अंतर्गत शासनाने जेव्हा ही योजना शेतकऱ्यांसमोर आणली तर जे अवकाळी संकट असतं अतिवृष्टी किंवा दुष्काळ यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा शेतकऱ्याचे जे पीक पेरणी केलेले असते त्या पेरणीबद्दल शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्याला आपल्या उत्पन्नाबद्दल त्याला विश्वास वाटावा म्हणून ही योजना लॉन्च करण्यात आलेली होती आणि हाय परंतु आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना ह्या योजनेचा वेगळा देखील अनेक त्रास होत आहे तो कसा आज आपण लाईव्ह ट्रेंडच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जगदीश पाटील म्हणून अंमनेर तालुक्यातील निंबोरा या गावचे शेतकरी आहेत आणि त्यांचा जो विमा आहे तो आत्तापही त्यांनी उतरवलेला नसताना दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या नावावर विमा उतरवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आज आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल काय नेमकी तुमची समस्या आहे माझी समस्या आहे की क्षेत्र माझं आहे माझं आधार कार्डही वापरलं गेलेलं आहे आणि माझा खाते क्रमांक जो आहे तोही वापरला गेलेला आहे परंतु बँकेचं जे डिटेल असतं ते संबंधित विमा कंपनी मला कळवायला तयार नाही की माझ्या नावावरती कोणाचा वि माझ्या नावाने कोणी विमा काढून घेतला भविष्यात आता आमच्याकडे दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे दोनदाही मका पेरून सुद्धा आमचा तो मका जमिनीतच गाडला गेलेला आहे अशा पद्धतीचं आमच्याकडे वातावरण आहे आणि जेव्हा त्या विम्याचा जर लाभ आला तर तो लाभ मला मिळणार नाही अशा पद्धतीची पोर्टलवर माहिती दिसते आहे आणि पोर्टलवर असंही दिसतं की तुमच्या नावाचाही वापर होऊ शकतो तुमच्या आधार कार्डचाही वापर होऊ शकतो तुमच्या क्षेत्राचाही वापर होऊ शकतो फक्त बँकेचं जे डिटेल आहे ते संबंधित व्यक्तीने ज्याने विमा भरलेला आहे माझ्या नावाने त्याला तो होऊ शकतो अशी ही फसवणूक होते तुम्ही याबाबत या तुम्हाला ही गोष्ट ही बाब कशी लक्षात आली आणि तुम्ही कोणाकडे तक्रार केली का याबाबत साहेब मी सी सी न लोन घेतलेला आहे आणि संबंधित शाखा जी आहे आमची विविध कार्यकारी सोसायटी निंबोरा यांचे सचिव जेव्हा ती माहिती मला देतात की तुमच्या नावाने तुम्ही विमा काढलेला आहे का म्हटलं साहेब मी तर माझ्या नावानं विमा काढलेला नाही आहे तो विमा काढण्याचं काम तुमच्याकडे असतं म्हटलं जे डी सी सी बँकेचा मी जर आपल्याकडनं क्रॉप लोन घेतलेला आहे तर तर ते म्हणतात की तुमचा ऑलरेडी हा जो गट नंबर आहे गट नंबर चौवेचाळीस हा ऑलरेडी इन्शर्ड झालेला आहे असं मला पोर्टलवर माहिती दिसते त्यांना म्हटलं मी विमा काढलेला नाही मला तुमच्याकडनं विमा काढून घ्यायचा आहे तर ते म्हणतात की तुमच्या नावानं आता विमा उतरणार नाही संबंधित त्यांना विमा कंपनीकडे तक्रार करण्याची त्यांनी मला शिफारस केली मी विमा विमा कंपनीकडे जेव्हा तक्रार केली तर माझ्या नावावरती चौऱ्याण्णव गुंठ्यावरती विमा ऑलरेडी कोणीतरी काढून ठेवलेला आहे आणि फक्त एक गुंठा क्षेत्र माझ्या नावाने तिथं राखीव राहिलेलं आहे म्हणजे मी एकाच गुंठ्याचा आता विमा पोर्टलवरती भरू शकतो अशा प्रकारे जर फसवणूक शेतकऱ्याची होत असेल आणि मी सुशिक्षित शेतकरी असून माझी फसवणूक एवढ्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसते की मी चार दिवसापासून या लोकांच्या मागे फिरतोय तरी कोणीही मला माहिती पुरेशी द्यायला तयार नाही आणि त्याच्या संबंधी मला दाधी मिळायला तयार नाहीये मी डी डी आर साहेबांकडेही जाऊन आलो डीओ साहेबांकडेही जाऊन आलो पण कोणीही पोर्टलविषयी मला व्यवस्थित माहिती द्यायला तयार नाहीये ना आज तुम्ही जळगाव आलेले आहेत जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही निवेदन दिलेलं आहे तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सांगितलेला आहे काय वाटतं तुम्हाला मला या संबंधित न्याय मिळायला पाहिजे आणि प्रधानमंत्री आवास योजनेत निरक्षर शेतकरी जर असतील तर त्यांना तर याच्यातली माहितीच कळणार नाही तर याच्यासाठी संबंधितांना तसे आदेश साहेबांनी द्यावे की पोर्टलवर चुकीची माहिती न देता संबंधित शेतकऱ्याचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे की त्याचा आधार कार्ड आणि त्याचा बँकेचा अकाउंट नंबर मॅच होतो की नाही याची माहिती पोर्टलद्वारे किंवा शासनाने त्याविषयी खूप काळजी घेणं आवश्यक आहे ह्या अगोदर तुम्ही कधी विमा काढला होता का शेती पिकाचा विमा कधी काढला होता का आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळालेला आहे लाभ मला मिळालेला आहे याआधीही मी दोनदा विमा काढलेला आहे पण मी जेव्हा विविध कार्यकारी प पहिल्यांदा लोन घेतलं त्यावेळेस क्रॉप लोनचा हप्ता जे डी सी सी बँकेकडनं भरला जातो आणि म्हणून मी शुअर होतो की मला आता विमा भरण्याची बाहेरून विमा भरण्याची काही गरज नाही परंतु विमा जर विविध कार्यकारी सोसायटीकडनं जर अशी उत्तरं येत असेल की आम्ही या गोष्टीशी पोर्टलशी आमचा काही संबंध नाही किंवा पोर्टलमध्ये भरलं जात नाही तुमचं तुम्ही बघा अशा पद्धतीने जर उत्तरं देत असतील तर त्यांच्याकडनंही काही अपेक्षा वाटत नाही मला की ते पुढे भविष्यात निरक्षर लोकांना देखील काहीतरी न्याय मिळवून देतील असं काही वाटत नाही नेमकं आता तुम्हाला असं काय वाटतं की प्रशासनाने नेमकी ह्याबाबत आता काय नेमकी भूमिका घेतली पाहिजे कारण की ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त निरक्षर शेतकरी आहेत आणि त्यांना कॉम्प्युटरविषयी आणि या पोर्टलविषयी काहीही एक माहिती नाही आहे हा प्रकार सगळा जे डी सी सी बँक विमा कंपनी आणि संबंधित सचिवांकडे असतो त्यांना नेमकं त्याच्यातलं कळत नसेल तर शेतकऱ्यांना आणखी काय कळणार आहे माझ्यासारख्या सुशिक्षित शेतकऱ्याला जर चार दिवस हे लोक फिरवत असतील तर निरक्षरांचा तर टाळा नाही त्यांना तर कलेक्टर ऑफिस कुठे आहे हे तहसील कार्यालय कुठे आहे हे देखील माहिती नाही तर त्यांना कसा न्याय मिळेल एकंदर म्हणजे शेतीचे कामं सोडून ह्या सगळ्या गोष्टींसाठी शेतकऱ्यांना फिरावं लागतं आहे असंच एक म्हणावं लागेल आपण आत्ताच जगदीश पाटील यांचा जो यांची जी समस्या आहे विमाविषयी ती जाणून घेतली आहे त्यांनी ह्या वर्षाचा त्यांना विमा उतरवायचा होता आपण बघतोय की अंबडेरच्या अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे शेतकरी विमा उतरवत असतात परंतु ऑलरेडी जगदीश पाटील यांचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रावर कुणीतरी विमा उतरवलेला आहे जेव्हा ते विमा काढण्यासाठी सहकारी संस्थेत गेले त्यावेळी त्यांना तिथून सांगण्यात आलं की ऑलरेडी तुमच्या नावाने कोणीतरी विमा उतरवलेला आहे चौऱ्याण्णव आर हे त्यांचं क्षेत्र आहे त्र्याण्णव आरचा विमा काढलेला आहे फक्त एक आर जे क्षेत्र आहे या क्षेत्र फक्त त्यांचं आता ते त्या क्षेत्रावर विमा काढू शकतात अशी परिस्थिती आहे अनेक दिवसांपासून ते प्रत्येक कार्यालयाला भेट देत आहेत परंतु त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही आहे तरी त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा जी योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी विमा योजना जी आहे त्याचा लाभ त्यांना मिळावा अशी मागणी त्यांनी लाईव्ह ट्रेंडच्या माध्यमातून केलेली आहे कॅमेरामॅन संदीप होलेसह सचिन गोसावी लाईव्ह ट्रेंड न्यूज जळगाव